स्वागत आहे। कोरोनामुळे बाहेरचं खाणं पिणं बंदच झालं आहे, पण बाहेरचं खायचं मन तर करतंय। किती दिवस झाले तुम्ही समोसा नाही खाल्लाय? बाहेरचा समोसा खाऊ पण शकत नाही। नॉट टू वरी, मी घेऊन येत आहे हलवाई सारख्या समोस्याची रेसिपी। यात मी सोपी पद्धत पण सांगणार आहे आणि हलवायांची पद्धत पण सांगणार आहे। चला तर मग बघूया सगळ्यांचं फेवरेट समोसा। जर तुम्हाला असेच टेस्टी रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन भेटत राहतील। पहिले आपण बटाटे शिजवून घेऊ। 10 समोसासाठी मी 8 मीडियम साइजचे बटाटे घेतले आहेत। हे बटाटे चांगले शिजण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे। हे बटाटे अर्धे कापून शिजवायला ठेवायचे आहेत। सगळे बटाटे कापल्यावर बटाटे बुडतील एवढं पाणी घाला आणि कुकरचं झाकण लावून 4 शिट्टे काढून घ्या। कुकर होईपर्यंत आपण कवर किंवा पातीसाठी पीठ मळून घेऊ। मी 2 सपाट वाट्या मैदा घेतला आहे, त्यात 1 टेबलस्पून ओवा घाला। ओवा घालण्यापूर्वी दोन्ही हाताने छान चोळून घ्या, त्यात स्वादानुसार मीठ घाला। आपण यात 6 टेबलस्पून तेल घालणार आहोत। तेल घातल्याने काय होतं की समोसा खुसखुशीत होतो आणि लाटताना पारी पाटायला चिकटत नाही। आता हे पीठ हाताने छान मिक्स करून घ्या। आपण हळूहळू पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत। आपल्याला खूप घट्ट किंवा खूप सैल पीठ नको आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालं आहे। हे पीठ 20 मिनटं झाकून ठेवा, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। मी 2 इंच आलं घेतले, ते मी छोटे पीसेस करून टाकत आहे। मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे मोठे पीसेस करून टाकणार आहे। 1 टेबलस्पून बडीशेप घाला, 1 टेबलस्पून धणे, थोडी कोथिंबीर। हे मिक्सरमधनं फिरवून घ्या। तुम्ही बघू शकताय किती मस्त दिसत आहे आणि याचा जो सुगंध दरवळतो आहे ना, काश की मी व्हिडिओमधनं तुम्हाला सांगू शकले असते। मस्त आहे एकदम। कुकर झाल्यावर बटाटे सोलून घ्या। आपले बटाटे सोलून झाले आहेत। आतल्या सारणासाठी मोठी कढई घ्या की असेल तर लोखंडी कढई घ्या, त्याने रंग चांगला येतो। कढईत आपल्यावर 4 टेबलस्पून तेल घाला। तेल तापल्यावर ते जिरं घाला। जिरं फुलल्यावर त्यात मिक्सरमधनं काढलेला मसाला घाला। हे तेलावर थोडं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। हे भाजताना इतकं मस्त सुवास येतो की काय सांगू। मीडियम फ्लेमवर याला खमंग परतवून घ्यायचं आहे। त्यात 1/2 टेबलस्पून तिखट आणि 1/2 टेबलस्पून हळद घाला। 1 टेबलस्पून धने पावडर आणि 1/2 टेबलस्पून अमचूर पावडर घाला। तुमच्याकडे अमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता। यात 8 बटाट्यांच्या अंदाजाने मी मीठ घातलं आहे। आता हे मसाले करपू नये म्हणून मी 2-3 चमचे पाणी घातलं आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी वापरलं आहे। आता यात उकडलेले बटाटे घालायचे आहेत। आता तुम्हाला समोसा कसा हवा त्यानुसार तुम्ही बटाटे हाताने मॅश करा किंवा मॅशरने मॅश करा। सीझन असेल म्हणजे हिवाळ्यात तुम्ही यात मटरची दाणेही घालू शकता। समोसाची भाजी किंवा सारण तयार आहे। ही भाजी थोडी थंड व्हायला बाजूला काढून ठेवा। आता आपण आपलं पीठ चेक करणार आहोत। आता याला तेल लावून आपण परत मळून घेणार आहोत। याने काय होतं की पीठ मऊ होतं आणि समोसा खुसखुशीत होतो। एक मोठा गोळा काढून घ्या आणि त्याला तेल लावून ओव्हल शेप लाटून घ्या। ही पाती आपल्याला नॉर्मल पोळीपेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची आहे। या ओव्हल पारीच्या मधोमध चाकूने कापून घ्या। एक पारी बाजूला काढून ठेवा। आता मी तुम्हाला हलवाई करतात तसं समोसा दाखवणार आहे। पातीचे दोन्ही टोक एकत्र करून घ्या आणि त्याचे बॉर्डर दाबून घ्या। बॉर्डर चांगलं दाबणं महत्वाचं आहे, नाहीतर तळताना समोसा फुटतो। बॉर्डर दाबताना पाणीचा हात लावून दाबा, म्हणजे ते अजून घट्ट होतील। हा जो कोन शेप तयार झालाय, यामध्ये आपण भाजी घालणार आहोत। आपण जिथे टोक एकत्र केले त्याच्या अपोजिट साइडचं पारी थोडी आत ओढून दोन्ही टोक एकत्र करून घ्यायचे आहेत।
याला पाण्याचा हात लावून बॉर्डर एकत्र करायचे आहेत. तुम्ही बघू शकता एकदम हलवायासारखा आपला समोसा झाला आहे. आता आपण सोपी पद्धत बघणार आहोत. एक लिंबा एवढा गोळा घ्या आणि पातळ ओव्हल शेप लाटून घ्या. समोसाचा एक रेडीमेड साचा भेटतो ज्याला मी तेल लावून घेतला आहे, त्यावर आपली पारी घाला आणि साच्याच्या शेपमध्ये करून घ्या. हे करताना हलक्या हाताने करायचं, नाही तर समोसाच्या पारीला छिद्र पडू शकतात. यात साधारणतः 2 टेबलस्पून भाजी भरा. साच्याच्या सगळ्या बॉर्डर वर पाणी लावून घ्या. हा साचा बंद करा आणि सगळ्या बॉर्डर छान दाबून घ्या. आता ही जास्तीची असलेली पारी आपण चाकूने काढून घेणार आहोत. आता हलक्या हाताने साचा उघडा आणि समोसा काढून घ्या. तुम्ही बघू शकता आपला समोसा किती छान दिसत आहे. कढईत तेल तापायला ठेवा आणि एक छोटा गोळा घालून तेल तापलंय की नाही ते तपासून बघा. टाकलेला गोळा वरती आला म्हणजे तुमचं तेल तापलं आहे. तापलेल्या तेलात समोसा घाला. हाताने टाकायला कठीण जात असेल तर तुम्ही माझ्यासारखं स्पूनवर ठेवून पण टाकू शकता. 1-2 मिनिटांनंतर तेलामध्ये समोसाचा आकार सेट होतो. 1-2 मिनिटांनंतर समोसा परतवून घ्यायचा आहे. आपल्याला समोसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे. एका वेळेस कढईत मावेल एवढे समोसे तुम्ही टाकू शकता. समोसे गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्या. ही सेम पद्धत हाताने केलेल्या समोस्याला पण फॉलो करायची आहे. तळताना फ्लेम मीडियम राहू द्या म्हणजे समोसे करपणार नाहीत किंवा कच्चे राहणार नाही. हा समोसा पण आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. आपले टेस्टी यम्मी आणि क्रिस्पी समोसे तयार आहेत. हे तुम्ही सॉस आणि चटणीसोबत एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू. बाय. भेटूयात नव्या रेसिपीसोबत अँड थँक्यू व्हेरी मच. तर मला सांगा तुम्ही समोसा केव्हा बनवतायत.